तर संजय राऊतांकडून सध्या शिंदे आणि आदित्य ठाकरेंचा जुना व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. शिंदेंना उद्देशून राऊतांच्या व्हिडिओच्या माध्यमातून टीका करण्यात आली आहे. सत्ता बदला आधीच्या आदित्य यांच्या अयोध्या दौऱ्यातला हा व्हिडिओ आहे. तर संजय राऊत यांनी ही एक्सपोज केली आहे. राऊतांकडून सध्या शिंदे आणि आदित्य ठाकरेंचा जुना व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. तर शिंदेंना उद्देशून राऊतांनी व्हिडिओच्या माध्यमातून टीका केल्याचं दिसतंय आणि सत्ता बदला आधीच्या आदित्य यांच्या अयोध्या दौऱ्यातला हा सध्याचा व्हिडिओ आहे. तर संजय राऊत यांनी ही एक्सपोज केली आहे. सीधी सी बात, देखो बात तो सही की सही है, इतने सबसे बड़े गद्दार, इसलिए हिंदुओं को खतरा हमारी हिंदुओं से ही, दूसरों से नहीं है. और सही ऐसे हिंदुओं की पहचान करकर उनको पाकिस्तान नहीं. तर राऊतांकडून सध्या हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. शिंदे आणि आदित्य ठाकरेंचा हा जुना व्हिडिओ आहे आणि शिंदेंना उद्देशून राऊतांनी व्हिडिओच्या माध्यमातून सध्या टीका केल्याचं दिसत आहे आणि सत्ता बदला आधीच्या आदित्य यांच्या अयोध्या दौऱ्यातला हा व्हिडिओ आहे. तर राऊतांकडून ही एक्सपोज सध्या करण्यात येते आहे आणि शिंदेंना उद्देशून राऊतांनी व्हिडिओच्या माध्यमातून सध्या ही टीका केली आहे. आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत. निखिल, पुन्हा एकदा राऊतांकडून सध्या एक नवीन व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय, काय माहिती आहे या संदर्भातली? गौरी, संजय राऊतांनी आज हे सकाळी जे ट्विट आहे ते केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की स्वामींच्या इकडे आहेत ते मठामध्ये गेलेले असताना त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघे देखील आहेत. परंतु जर या स्वामींचं जर म्हणणं ऐकलं तर यांच्या म्हणण्यानुसार आहेत ते गद्दार कोण आहेत त्याचं ते विश्लेषण करतायत आणि या संपूर्णपणे जे आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळते त्या व्हिडिओमध्ये स्वामींचा इशारा आहे तो या ठिकाणी एकनाथ शिंदेकडे केल्याचा दिसतो आणि त्याच अनुषंगाने हा जो व्हिडिओ आहे तो संजय राऊतांनी पोस्ट केल्याचं आपल्याला या ठिकाणी समजू शकतं. कारण जे गद्दार आहेत ते याच ठिकाणी आहेत असा स्वामींचं देखील त्या ठिकाणी बोल आहेत आणि हेच उद्देशून सांगायचं आहे. त्यामुळे संजय राऊतांनी हे जे ट्विट आहे ते केल्याचं आपल्याला दिसतंय. गौरी, नक्कीच निखिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.